पुणे शहरातील अतिशय महत्वपूर्ण भाग म्हणजे बुधवार पेठ आणि ह्याच बुधवार पेठेमध्ये असा एक भाग आहे तो की ज्या ठिकाणी देह विक्री व्यवसाय करण्यात येतो ह्या ठिकाणी आलेल्या ज्या ताई आहेत ह्या ठिकाणी त्यांच्याशी सर्वात मोठा विषय येतो सुसंवाद साधणं कारण की ह्यांच्याशी प्रेमाने बोलणारं माणुसकीनी त्यांना जवळ घेणारे अशी लोक जी आहेत ती खूप कमी लोकं आहेत त्यामुळे ह्यांना जर का आपण आप त्यांच्याशी सुसंवाद साधला त्यांना समजून सांगितलं त्यांना त्यांच्या अडचणी कशा फेस करायच्या आहेत त्यांना त्याच्यातनं मार्ग दाखवलं तर ह्या ताई त्याच्यातनं निश्चितच बाहेर पडू शकतात ह्या ठिकाणी आरोग्याविषयी आणखीन महत्वपूर्ण विषय येतो की ज्या खोलीत ह्या ताई राहतात ती दहा बाय दहाची खोली असते आणि ह्या दहा बाय दहा खोलीमध्ये सूर्यप्रकाश नसल्या कारणाने त्यांना स्किनचा प्रश्न असतो त्याचबरोबर केस गळण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं असतं अशी स्किन संबंधी विविध आजार त्यांना होतात मूळत ज्या क्रीम्स त्या वापरतात त्या क्रीम्सबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती नसते इथल्या ताईंना असं वाटतं की ती क्रीम लावल्यानंतर आपला चेहरा खूप छान दिसेल टवटवीत दिसेल फ्रेश दिसेल पण काही दिवसानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती लालसरपणा निर्माण होतो आणि तो स्किनचा प्रश्न निर्माण होतो ह्या भागामध्ये जे काही गोष्टी आहेत म्हणजे कोंडोम असेल कचरा कि असेल किंवा जाण्या येण्याचा जो रस्ता असतो म्हणजे एखादी बिल्डिंग असेल तर त्या जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये कस्टमर वर्ग म्हणजे गुटखा खाऊन थुकलेला असतो तर ह्या भागातल्या जेवढ्या पण आपण बिल्डिंग्स बघू किंवा आजूबाजूचा परिसर बघू तर तो अगदी पान खाऊन म्हणजे गुटखा खाऊन लोकांनी अगदी तो खराब केलेला आहे अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये ह्या ताईंना राहावं लागतं कचऱ्याविषयी जर का प्रश्न असेल तर ह्या ठिकाणी पुणे महानगरपालिका म्हणजे कचराचे जे म्हणजे जे कचऱ्यासंदर्भात जी काम करणारी यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे ओला सुका कचरा वर्गीकरणासाठी आप आपल्याला ह्या ठिकाणी आणखीन जास्तीत जास्त जनजागृती करून तिथल्या ताईंना ह्याविषयी समजून सांगणं गरजेचं आहे सॅनिटरी पॅडचे जो विलेवाट लावण्यासंदर्भातला पण विषय ताईन लोकांना समजून सांगणं महत्त्वपूर्ण राहू शकतो आणि ते आम्ही प्रयत्न करत आहोत की बाबा सॅनिटरी पॅड यूज केल्यानंतर रेड डॉट आपण ह्या ठिकाणी लावायला पाहिजे त्याचबरोबर सॅनिटरी पॅड यूज झाल्यानंतर आपण तो स्वच्छ पाण्याने धुवून ते पेपरमध्ये रॅपिंग करून त्याच्यावरती लाल टिकली लावून जर का तुम्ही ते ठे हे केलं व्य म्हणजे कचरा फेकला तर जे कचरा वेचक आहे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही सॅनिटरी पॅड दिवसातनं किती वेळा चेंज करायला पाहिजे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे कारण की जर का सॅनेटरी पॅड जर का चेंज नाही केलं तर त्या ठिकाणी त्यांना त्रास होऊ शकतो खास सुटू शकते तर हा सुद्धा आरोग्याशी येणारा प्रश्न तिथं असतो सॅनेटरी पॅडविषयी त्यांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर एम सीमध्ये होणारा त्रास हा जास्त अंगावरती न काढावा यासाठी प्रयत्न केला जातो त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरविषयी आ, आ आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी राबवण्यात येतात कारण की ह्याच्या माध्यमातून चेस्टमध्ये जर का एखादी गाठ असेल तर ती लवकर कळावी आणि मग ती गाठ कशी चेक करायची असते आरशासमोर उभं राहून कशा पद्धतीने आपण ते चेक करायला पाहिजे आणि त्याच्यातनं जर का एखादी गाठ असेल तर त्या संदर्भात त्वरितच आजूबाजूच्या डॉक्टरांना जाऊन म्हणजे तिथं जे काही त्या डॉक्टरांच्याकडे ते सुविधा घेतात ह्यासाठी आपण त्यांना सांगत असतो